नमस्कार, मी ऋषिकेश शेलार। आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज आणि या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी येते। वर्धा जिल्ह्यातील किगड परिसरात वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळतोय आणि याचाच आढावा आमचे विदर्भ ब्युरो चीफ निलेश पिंजवकर यांनी त्या ठिकाणाहून घेतलाय। थेट जातोय पाहण्यासाठी। नक्कीच, वर्धा जिल्ह्या अंतर्गत समुद्रपूर वनपरिक्षेत्रामध्ये येणाऱ्या सावंगी, वडगाव, धोणगाव या ठिकाणी एका वाघाचा मुक्त संचार होताना दिसतोय आहे। आणि कालपासनं त्याने 2 ते 3 पाळीव जनावरे म्हणजेच गाई, वासरू अशा प्रकारच्या शिकारी देखील केल्या आहेत। त्यामध्ये त्यानुसार आत्ता आम्ही त्याच ठिकाणावर आहोत ज्या ठिकाणी वाघ असण्याची दाट शक्यता आहे आणि तो वाघ किमान 4 ते 5 वर्षाचा असायला पाहिजे, म्हणजेच तो मोठा वाघ आहे। आपण दाखवू शकतो त्याचे पगमार्क देखील या नदीच्या रेतीमध्ये आपण पाहू बघू शकतो आहे की हे जे आहे हे पगमार्क दिसते आहे, तर ते त्या वाघाचे आहे। आणि या ठिकाणून वाघ या जो दाट पुढे जंगलसारखं दिसते या परिक्षेत्रामध्ये वाघ असण्याचे पूर्ण दाट शक्यता वर्तवल्या जात आहे। त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पूर्णतः बंदी घातलेली आहे। त्या परिसरात कुठेही जनावरं गुरेढोरे चारायला देखील जाऊ नये अथवा त्या ठिकाणी मनुष्यप्राण्याने देखील त्या ठिकाणी संचार करू नये याची बंदी घातलेली आहे। कारण हा जो वाघ आहे हा बोर अरण्याकडून येऊन अंधेरी अभयारण्याकडे जाण्यासाठी हा त्याचा एक नेहमीचा एक मुख्य मार्ग असल्याचं वर्तवल्या जात आहे। पण या सर्व दृष्टीला वर्तवून की यामध्ये सध्या वन विभागाने सर्व नागरिकांना, परिसरातील नागरिकांना, या परिसरात येत असणाऱ्या गावाला पूर्ण अलर्ट झोन दिला आहे की त्यांनी एकटं कुठेही जात असताना, शेतीमध्ये जात असताना आवाज करत जावे, कारण या ठिकाणी वाघाचा एक मुक्त संचार आहे। त्यासोबतच आपल्या ठिकाणी आपल्यासोबत वन विभागाचे काही अधिकारी देखील आहे की ज्यांनी वाघाचं पगमार्क बघितलं आणि सातत्याने नागरिकांना ते अलर्ट करत आहेत। काय सांगाल सर की आपण वाघाला बघितलं आहे? मी दीपक वैरागडे, वनरक्षक। आम्ही सकाळपासून 8:30 वाजतापासून गस्ती करून राहिलो। ह्या कॉरिडोर आहे आपला बोर अभयारण्य ते ताडोबा, ह्या कॉरिडोरचा मार्ग आहे। त्यामुळे इथं कमीत कमी 15 दिवसाला वगैरे असं पाऊलखुणा वाटतच राहतात का या मार्गांना वाघ वगैरे गेला असेल असं। त्यानुसार आम्हाला सकाळी आपल्या सावंगीच्या मुलाला 8:30 वाजता याच ठिकाणी त्याच्या 1.5 किलोमीटरमध्ये वाघ दिसला होता आणि त्यानंतर तो इथं येऊन इथंच थांबला आहे। त्याच्यामुळे आम्ही इथंच थांबलो आलो, त्याला सायंकाळपर्यंत डिस्टर्बन्स करायचं नाही, कारण तो डिस्टर्बन्स केल्यामुळे तो इकडे तिकडे भटकू शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला कसे जीवितहानी वगैरे काही अनैतिक प्रकार होऊ शकते। त्यामुळे आम्ही त्याला सायंकाळपर्यंत इथं स्तंभच केल्यामुळे तो इकडे तिकडे भटकू शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला कसे जीवितहानी वगैरे काही अनैतिक प्रकार होऊ शकते। त्यामुळे आम्ही त्याला सायंकाळपर्यंत इथंच तो विसावा घेऊन त्याच्यानंतर तो कॉरिडोरना आपल्या ज्या मुख्य ठिकाणी त्याचा जो गाव आहे तो आपल्या घरी तो निघून जाईल। त्यामुळे आम्ही त्याला डिस्टर्बन्स करू देण्यासाठी कोणाला नागरिकांना इथं त्यांना येऊ देऊ नाही राहिलो, आम्ही ते कव्हर करून राहिलो एरिया। तर आपल्या विभागाकडनं जर नागरिकांना एक सतर्कतेचा इशारा दिला आहे तर आपण काय सांगाल या परिसरातील नागरिकांना? प्रत्येक गावामध्ये आम्ही दवंडीद्वारे सांगितलं आहे का तुम्ही शेतामध्ये जाऊ नका 1-2 दिवस कमीत कमी या परिसरामध्ये, जेव्हापर्यंत वाघ आहे तेव्हापर्यंत तुम्ही आपापल्या म्हणजे पूर्ण इथल्या सभोवतलाच्या गावांना, जसं ढोणगाव आहे, सावंगी आहे, आपला शिवनफळ आहे, अंतरगाव आहे, या गावामध्ये आम्ही सर्वांना सांगितलं आहे किंवा त्यांना दवंडीतून सांगितलं आहे का तुम्ही कुठंही असं एक ते भटका नको, कमीत कमी 2-4 जण भटका किंवा वावरामध्ये 1-2 दिवस जावंच नको बा। त्याच्यानंतर तुम्ही इथून जेव्हा ते मार्ग म्हणजे तो समोर जाईल आणि ते आम्हाला खात्री होईल का इथून ते वाघ निघून गेला आहे तेव्हाच तुम्ही आपल्या वावरा क्षेत्रात जा असं सांगितलं आहे सर। नक्कीच, या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूप मोठा अलर्ट दिला आहे। त्यांनी पूर्णतः कुठेही जीवितहानी होऊ नये, कुठल्याही व्यक्तिशः त्या वाघाचा त्रास मानव जातीवर होऊ नये यासाठी पूर्ण प्रत्येक वेगवेगळ्या झोनमध्ये त्यांनी त्यांच्या ड्युट्या देखील लावल्या आहे आणि या वाघाला देखील सुखरूप त्याच्या मुख्य मार्गापर्यंत पोहोचवण्यासाठी वनाधिकारी या कार्यामध्ये सक्षम आहेत। विदर्भ ब्युरो चीफ निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा।